आणि आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, ती म्हणजे दिवाळीनंतर राज्यातील शाळा या नियमितपणे सुरू होऊ शकतात। गणेशोत्सवानंतर 20 दिवसांनी कोरोना स्थिती पाहून शाळांसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घ्या अशा सूचना कोविड टास्क फोर्सने दिल्यात। तसंच तिसऱ्या लाटेची सुद्धा चाचपणी करण्यासंदर्भात त्यांना सांगण्यात आले, कोरोना स्थिती नियंत्रणात राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झाल्यास तसंच मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याची तयारी शाळांनी दाखवल्यास शाळा सुरू कराव्यात असं मत कोविड टास्क फोर्सने नोंदवलंय। आणि याच पार्श्वभूमीवरती आता मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची यादी मागवली आहे। बच्चे लोगों का वैक्सीन नहीं हुआ है और ऐसे भारी सिचुएशन में स्कूल खोलना मुंबई के लिए सही बात नहीं करके आइट नहीं, लास्ट टाइम निर्णय लिया और खोला नहीं, तो उस टाइम जब ही दिवाली के बाद दिन कैसे है पूरे अपने शहरों में, अपने अगल बगल के शहरों में उसका कोविड की स्थिति क्या है वो देख के आयुक्त हमारे निर्णय ले लेंगे।